याच्यामध्ये एक आरोप असा केला जातो की भाजपनं घोडेबाजार केला, भाजपला 10 मतं म्हणजे भाजपचं संख्याबळ जे आपण कागदावर बघतो त्यापेक्षा 10 मतं जास्त मिळालेली दिसते आणि त्याच्या अनुषंगाने आरोप होतो की भाजपनं घोडेबाजार केला. नाही, मला वाटतं गिर गया तो भी टांग उपर, आपला पराभव आणि समोरच्याचा विजय दिलदारपणे त्या ठिकाणी स्वीकारायला पाहिजे. मुळातच आम्ही सांगितलं की आमदारांना घोडेबाजारात उभं करून त्या आमदारांचा तुम्ही अवमान करीत आहात. ती काय बाजारात विकाऊ वस्तू नाही आणि आमदारांनाही ते आवडलं नाही, कारण तो आमदार 3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि तो प्रगल्भ असतो आणि अशा आमदाराला घोडेबाजारात उभं करण्याचं काम संजय राऊतांनी आणि शिवसेनेने केलं, त्याचाही दणका त्यांना या ठिकाणी बसला. आणि मतदानाच्या आकडेवरून स्पष्ट होते की नाराजी आणि संताप यातनं व्यक्त झालाय. खरं म्हणजे गुप्त मतदान जर असतं तर आपण विश्वास करणार नाही एवढं जास्त मतदान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना झालं असतं, परंतु दाखवून मतदान असल्यामुळे पक्षातील मतदानाला त्या ठिकाणी काही मर्यादा येतात आणि त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी आम्हाला तिसऱ्या उमेदवाराला दुसऱ्या फेरीपर्यंत जावं लागलं. तर पहिल्या फेरीतच आमचा उमेदवार तिसराही जिंकला असता. आणि आपण बघाल की या 7 विजयी उमेदवारांमध्ये संजय राऊत जे प्रथम क्रमांकाचे उमेदवार होते ते 6व्या क्रमांकावर गेले. त्यांच्यापेक्षा जास्त मतं कोटा या ठिकाणी आमच्या धनंजय महाडकांना त्या ठिकाणी मिळाला. आणि यावरून केवळ राणा भीमदेवी थाटा टीका वक्तव्य हे करून त्या ठिकाणी मतं मिळत नाहीत, तिन्ही पक्षामध्ये असंतोष होता तोही या ठिकाणी संजय राऊतांना निश्चितच भूल आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.